निफाडमध्ये गतिरोधक काढण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आलं. अपराध अपघात रोखण्यासाठी आणि म्हासकोरे मांजरगाव इथं हे गतिरोधक टाकलेत. मात्र अनधिकृत गतिरोधकांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात, त्यामुळे हे गतिरोधक काढण्याची मागणी आता जोर धरू लागली. उल्हासनगरच्या सानेगुरुजी नगरमध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालाय. निकृष्ट दर्जाच्या साहित्य वापरून लाखो रुपये घशात घालण्याचा प्रयत्न ठेकेदाराचा होता असा आरोप मनसेचे प्रदीप गोडसे यांनी केलाय आणि याबाबत महापालिकेत तक्रार केल्यानंतर रस्ता नव्यानं बनवण्याचे आता आदेश देण्यात आलेत. माथेरानमध्ये रानगव्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. रेल्वेच्या मार्गानं तो माथेरानमध्ये आला असल्याचा अंदाज आहे आणि या रानगव्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर रानगव्याला जेरबंद करून अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. नैसर्गिक अधिवासा सोडावं अशी मागणी स्थानिकांनी केली. अकोला शहरातल्या मलकापूर भागात अज्ञात व्यक्तीनं गाड्या जाळल्या. लंबोदर रेसिडेन्सी इथं 3 दुचाकी गाड्या जाऊन अज्ञात व्यक्ती फरार झालाय. या संदर्भात खदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आता पुढचा तपास सुरू आहे. साताऱ्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं मुक पदयात्रा काढण्यात आली. लहानांपासून थोरांपर्यंत अनेक हिंदू बांधव अनवाणी पायानं राजवाडा ते नाक्यापर्यंत काढलेल्या मुकपद यात्रेत सहभागी झाले. छत्रपतींचा विचार म्हणजे